हॅलो, सगळ्यांना आवाज येतोय ना? आता सरकारशी आपली चर्चा झाली, आधी सगळे ऐका, परत आपली अर्धवट ऐकत येऊ. ह्यो मुद्दा जवळपास 50 ते 60 वर्षापासून चिकट पडलेला. आपण ठरवलं होतं सरकारला 2 दिवस दिले होते, सरकारने जे अन्याय आणला तर आपला आंदोलन सुरू राहणार, बरोबर आहे का? तर आता आपण सरकारला ह्यो थोडा मराठा समाजाचा मोठा मुद्दा म्हणून त्यांना समितीचा अहवाल घ्यायचा आहे. आणि आलाय पण सुद्धा आज 4 वाजता आला म्हणा, आलाय सुद्धा, पण ते थोडासा त्यांना आणखीचा वेळ लागतोय. म्हणजे आपण आंदोलन मार्ग घेत नाही. आधी निरसन कर घ्या. आपल्या सगळ्या समाजाच्या वतीनं, सगळ्या महाराष्ट्रातल्या, आपण फक्त आणखीन भोला आणि आलेल्या सगळ्या मंत्री बांधवांना आणि सगळ्या आमदार महोदयांना आपण मोकळ्या मनानं, आपण सगळ्यांनी, मी म्हणजे तुम्ही, ओपन बैठक झाली म्हणजे तुमची इज्जत तुम्ही ओळखून घ्या. आपण त्यांना आणखीन 4 दिवसाचा वेळ दिलाय. 4 दिवसात ते आरक्षणाचा जार घेऊन येतील. काळजी करायची नाही, आपलं आहे तसं शांततेत आंदोलन सगळ्यांनी चालू द्यायचं. सगळ्यांनी त्यांना स्वागत करून वाटायला हवं. आपण आणखीन 4 दिवसाचा वेळ दिला. आपण कारण आपल्याला हे आरक्षण कायमस्वरूपाचं टिकवायचंय. पाठ्यामागचं सरकार आपल्याला आता घात होऊन द्यायचं नाही म्हणून तुम्हाला म्हणतोय गडबड करू नका. आणखीन 4 दिवसाचा वेळ देऊ, काय होत नाही. आपण रोज इथं झोपून राहतो, सरकारला सहकार्य करू. सरकार आपल्याला 4 दिवसाने आपल्याला आयुष्याची आपल्या लेकराला भाकर देईल. आपण 4 दिवस सगळ्यांनी वाट बघा. 4 दिवसाने सगळे दया परत सरकारचं स्वागत आला आणि सगळ्यांनी त्यांचं सांगितलं स्वागत करून वाटा लावा. ही सर्वांना विनंती करतो. ठाकरे जय 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 सोहळा. ऐका खामा खाली बसा. महाजन साहेब सरकारच्या वतीनं 2 शब्द बोलणार. मी म्हणलो होतो तुम्ही बोलू नका. आम्हीच बोलतो पण ते खरोखरचे संकट म्हणजे जरा आशा काय शब्द देत आहे. जरा खाली बसा, मी तो उभारवू नका, बोलू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.